महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले येवला नगरीत हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक कलीम सलीम शेख येवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा यासाठी शिंदे समर्थकांनी शहर पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे। दिनांक 29 जुलै शुक्रवार रोजी येवला शहरातील विंचूर चौफुली फत्तेब्रुज नाका या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी स्वागताचे बॅनर लावले असता कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी रात्री ते बॅनर फाडून टाकले। यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी शिंदे समर्थक असलेले अतुल घटे, धीरज कंडारे, अतुल पालवे, कलीम शेख, रुपम भांबारे आदी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा उद्या 30 तारखेला येवला येथे दौरा आहे। त्या दौऱ्यानिमित्त साहेबांचे आमच्या समर्थकांनी काही पोस्टर्स लावलेले होते, तर काही समाजकंटकांनी ते पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा निषेध आणि निवेदन देण्यासाठी आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो। तरी अशा समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी हीच नम्र विनंती। काल आम्ही बोर्ड लावले होते शिंदे साहेबाच्या समर्थनात, पण काही कंटक लोकांनी ते बोर्ड फाडले, पण अशा गोष्टीला आम्ही घाबरत नाही, अशांना भीक भी घालत नाही। आम्ही कट्टर शिंदे समर्थक आहोत आणि शिंदे साहेबांचे मावळे आहोत, तर अशा गोष्टींना आम्ही घाबरणार भी नाही। अजून याच्यापेक्षा भी जल्लोषात स्वागत करू साहेबांचं। त्रिमूर्ती सिल्क अँड साडीज घेऊन आले आहे मान्सून धमाका स्पेशल डिस्काउंट सेल। 50% भव्य सूट येवला पैठणी, सेमी पैठणी, सिल्क साडी, डिझायनर साडी, 6 वार 9 वार साडी, संपूर्ण फ्रेश स्टॉक। आजच भेट द्या त्रिमूर्ती सिल्क साडी, थिएटर रोड, येवला।